देवी आम्ही गरीब माणसं आहोत, आम्ही कष्ट करतो आणि आमचं पोट भरतो देवी, शेतात काम करून शेतातून घरी परत चाललो होतो माझ्या पोरीला पळवलं देवी, देवी माझ्या डोळ्यात एकच माझ्या माझ्या समोरून उचलून नेलो माझ्या पोरीला त्यादी, आता मला तुम्हीच सांगा देवी आमच्यासारख्या गरीब माणसांनी काय करावं सांगा ना तुम्ही सांगा, सोडवा देवी तिला माळसा आपण कधी आलात? आताच आपण कसल्या तरी विचारात होता, अजूनही आपण त्या स्त्रीची व्यथा विसरलेला दिसत नाही. होय लक्ष्मी देवी, अजूनही त्या बाईचा आक्रोश माझ्या कानात घुमतो आहे, अजूनही तिच्या डोळ्यातले भाव माझ्या डोळ्यासमोर आहेत, तिची व्यथा ऐकताना अक्षरशः माझा क्रोध अनावर झाला होता, त्यावेळी मी माझ्या क्रोधावर कसे नियंत्रण ठेवले हे माझं मलाच समजत नाही. सिंहासनावर बसले असताना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून न्यायदान कसं करता येतं हे जणू आज आपण सर्वांनाच दाखवून दिलं. म्हसा म्हसा आज राज्यसभेत तू केलेल्या न्यायदानाची चर्चा सर्वत्र आहे. आपल्यापर्यंत पोहोचली तरी बातमी म्हसा, अशा चांगल्या गोष्टी सर्वदूर पोहोचायला वेळ नाही लागत. मला खात्री आहे की जेजुरीच्या सिंहासनावर बसून तू योग्य तेच निर्णय घेशील. पण तुम्हाला असे वाटत नाही ना की मी त्या माणसाला इतके कडक शासन करायला नको होते? मला तरी असं वाटत नाही, अशा लोकांना योग्य ती समज ही द्यायलाच हवी. स्त्रीचा सन्मान करणं हे आवश्यकच आहे, तिचा अवमान करणं हे योग्य नाही. आणि असं जर झालं तर त्याला शासन हे व्हायलाच हवं. आणि आपल्याला आपल्याला काय वाटतं माझ्या निर्णयाबद्दल? म्हसा तू जे काही केलंयस ते योग्यच केले आहेस. मी जर त्या ठिकाणी असतो तर कदाचित एवढा कठोर निर्णय घेतला नसता. कदाचित ते आत्ता सांगणे अवघड आहे. इतका कठोर म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी हा निर्णय उगाच दिला, त्याला उगाच असे कडक शासन केले? नाही म्हसा, मी जर त्या ठिकाणी असतो तर काय केले असते हे मी सांगत होतो. मला नाही हे पटत. न्यायदानाला बसणाऱ्या कुणीही असाच न्याय द्यावा असे माझे मत आहे. ज्या माणसाला एखाद्या स्त्रीचा मान राखता येत नाही त्याला असेच नाही किंबहुना अधिक कठोर शासन व्हायला हवे. म्हसा तुला काय वाटतंय ते मी समजू शकतो. म्हसा तुम्ही शांत व्हा. नाही लक्ष्मीदेव, अजूनही मी त्या बाईला विसरू शकत नाही. ज्या राज्यात स्त्रीचा अशा प्रकारे अवमान केला जातो त्या राज्यातल्या आरोपींना अशीच वागणूक दिली गेली पाहिजे.
असेच शासन करायला हवे. त्या माणसाला खर तर देहांत प्रायश्चित्यच द्यावे असे माझ्या मनात होते. म्हासा, तू तुझ्या रागाला आवर घाल. हो, पण हे मात्र खरं, माझ्या राज्यातील स्त्रियांना मान न देणाऱ्या, त्यांचा शारीरिकच काय मानसिक छळ करणाऱ्यांना सुद्धा या कडक शासनाला सामोरं जावं लागेल. मग तो माणूस कुणीही असो, मी त्याची गय करणार नाही. माझ्याकडून ही सप्रेम भेट आहे. अगं, म्हणजे हे काय करते आहेस ग? आजा बाहेर जागाच हाय अजून. अगं, पर म्या कुठं खंडोबास्ती भेटायला चालले आहे? म्या आपला असच. बानू, तुला असा खंडोबांचा विचार करताना पाहिलं ना का मला कधी कधी भ्यास वाटत ग. का ग? अग, तू खंडोबासनी भेटायला जातीस, पर ही आजाला काय बी ठावना आहे बघ. होय ग. म्हणजे अग, पर मला बी बाला समजा सांगायचं आहे बघ. काय सांगून कस सांगू तेच कळत नाही. आत्ता आजाला काय बी सांगू नकस, पर खंडोबासनी भेटली ना का त्यांना लग्नाचा विचार बघ. अग, पर ते बी कस विचारू ते बी कळना झालंय बघ. अग, असं नग करूस बानू. पुढच्या वेळेला खंडोबा भेटले ना का त्यांना विचार, नाहीतर आजाच्या मनातलं उगा खरं नग व्हायला. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? अग, सरळ बोल की असं इटोळ इटोळ घालत का बोलतीयस? अग, काय बी झालं तरी खंडोबा राज आहे जेजुरीच, त्यांचं लग्न झालं हाय, त्यांचा संसार हाय. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ग, मी आता राजाच्या मनातलाच बोलती हाय. तुला महाराजांनी सांगितलं का तुझं आणि खंडोबाचं लगीन होणार म्हणून, पर असं झालंच नाही तर त्यांचं तर अगोदरच लगीन झालं हाय. तू काय अशीच वाट बघत बसणार आहेस का? आजा काय बी बोलत नाही ग, पर एक बाप म्हणून त्याच्या बी मनात काहीतरी वाटतच असेल ना. पोरीचं लगीन करायची वेळ आली आणि पोरगी लग्नाला तयारच नाही. काय सांगावं त्यानं वस्तीवरच्या लोकांना, सांग की. लोकांना जर कळलं की तू खंडोबांशी लगीन करायला थांबली आहेस आणि असं झालंच नाही तर काय करावं? Thank you.
मी जाऊ? लतिका, काय झालं? तू अशी का वागतेय? माझं काही चुकलं का? मी काही आणून द्यायचं आहे का? लतिका, तू माझ्याशी अशीच वागणार आणि बोलणार आहेस का? मी दासी आहे, मी माझी सगळी कामं केली आहेत. काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. दासी? मी तुझ्याशी तू दासी असं वागले कधी? हो, आणि मीही ते स्वीकारलेलं आहे. अक्का, बाबा, तू या सगळ्यांनी माझ्यावर जे उपकार केले आहेत ते. लतिका, तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? मला कळत आहे मी काय बोलत आहे ते, पण तू विसरलीस की नेवासेला असताना तू मला काय वचनं दिली होतीस. मी जेजुरीला येणार नव्हते, पण तू मला समजावलंस आणि म्हणून मी इथे आले. लतिका, मला सांग, याआधी मी तुला कधीतरी अंतर दिलंय? यानंतरही मी तुला कधीच अंतर देणार नाही, हा शब्द आहे माझा. मला वाटलं मी तुझी सखी आहे, पण नाही, तसं दिसत नाही. लतिका, मला वाटलं नव्हतं तू असा विचार करतेस. तू याचा विचार केलास की मी काय परिस्थितीत होते, माझ्या संसारात काय काय घडत आहे, माझी मनस्थिती कशी आहे? तूच आहे जिला मी सगळं काही सांगू शकते, जिच्यावर मी हक्काने रागवू शकते. पण आता मला असं वाटत की ते नातं राहिलं नाहीये. नाही म्हणसा, असं नाही. लतिका, तू आज जे बोललीयस त्याने मी खूप दुखावले आहे. लतिका म्हणसा, असं नाही. मला देखील तुझ्याशी खूप बोलायचं असतं, पण मग बोल ना. आधी मला सांग, का थांबवलंस मला? चल बैस. माझ्या राज्यातील स्त्रियांना मान न देणाऱ्या, त्यांचा शारीरिकच काय मानसिक छळ करणाऱ्यांना सुद्धा या कडक शासनाला सामोरं जावं लागेल, मग तो माणूस कुणीही असो. मी त्याची गय करणार नाही. प्रधानजी, आपण कुठे होता? देवा, तुम्ही बोलावलं, आलो. प्रधानजी, मी तुम्हाला याआधी म्हणालो होतो की मला चंदनपुरीला
बानूकडे जाणे अपरिहार्य आहे. ह्या शिवलीलेत हे घडणारच. तेव्हा मला इथून कसे जाता येईल, माझे जाणे कसे न्याय होईल, याबद्दल आपण काही विचार केला आहे का? पुढे काय घडेल? देवा, तुम्हाला बाणाईकडे जाण्यासाठी काय करता येईल याचा विचार मी केला आहे. मग सांगा. हो, सांगेन. तुमचं इथून जाणं ठरवणं शक्य आहे, कितीही अवघड असलं तरीही. पण मला दुसरीच चिंता आहे. प्रधानजी, आपण माझे इथून जाण्याचे नियोजन केले आहे हे उत्तम केले. ते कसे केलेत याची चिंता मी करत नाही. तुम्ही आहात ना. पण ही दुसरी चिंता कोणती? खर तर चिंता नव्हे, विघ्न. तुम्ही इथून जाताना कुणाकडे जाणार आहात? तुम्ही कशासाठी जाणार आहात हे म्हाळसा देवींपासून लपून राहणार नाही. तेव्हा तुम्ही त्यांच्या क्रोधाला सामोरे जाल आणि जे व्हायचं ते होईल. पण त्यांच्या क्रोधाला आवरता नाही आलं तर आपल्या राज्यावर एक मोठं संकट येऊ शकतं. रागात अग्निदेव समोर येऊन उभे राहिले आणि राख रांगोळी करायचं ठरवलं तर तुम्ही जेजुरी सोडून जाणार. मग हे विघ्न दूर कोण करेल? बसलती का? नाही, तू आधी बस. बसलती का? बस. किती दिवस झाले आपण नीट बोललो देखील नाही. मला देखील तुला खूप काही सांगायचं असतं. पण कशाबद्दल? या गडावर इतकं काही घडत असतं पण तुला त्याची कल्पनाच नसते. म्हणजे? म्हणजे तुझ्या अपरोक्ष अनेक गोष्टी ठरवल्या जातात आणि गुप्त भेटी होत असतात. तू मला आधी कधी हे सांगितलं नाहीस. अनेक दिवस मी तुला सांगायचा प्रयत्न करत होते पण शक्य झालं नाही. कारण तुझा माझ्यावरही विश्वास राहिला होता की नाही हा प्रश्न मला पडला होता. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे लतिका. मग मी सांगते तुला मला काय वाटतं ते. म्हाळसा, तुला जे साध्य करायचं आहे ते तू सहज साध्य करू शकते. तुझा संसार सुरळीत सुरू राहू शकतो. कसा? या गडावर तू आणि देवांनंतर महत्वाची व्यक्ती कोण आहे? प्रधानजी. हो, तेच अनेकदा घटनेचे सूत्रधार असतात. तुला नक्की काय म्हणायचंय लतिका? म्हाळसा तुझे ते बंधू आहेत. त्यांनी तुला बहीण मानलं आहे. तुझा संसार निर्विघ्नपणे सुरू राहावा म्हणून तू त्यांना कधीच सांगितलं नाही. हो, कारण मी असा विचार केला की माझं प्रेम इतकं श्रेष्ठ आहे की माझा संसार कधीच कोणीच मोडू शकत नाही. पण तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. बंधू या नात्याने मी त्यांच्यावर माझ्या संसारात विघ्न येणार नाही याचे दायित्व कधी सोपवलेच नाही.
पण आता ते सोपवायलाच हवे.